माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपल्याला त्यासाठी साबुदाणा भिजत घातलेला पाहिजे साबुदाणा तुम्ही कमीत कमी चार तास आधी भिजवायलाच पाहिजे तरच तो छान फुलतो किंवा ओवरऑल नाईट तुम्ही भिजवला तर खूपच छान तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा उकडलेल्या बटाट्यापासून जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवली तर ती खूपच छान लागते तर बघा साहित्य आपल्याला साबुदाणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजत घातलेला साबुदाणा दाण्याचं कूट तेल ऑइल मीठ हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात मी आणि मी एक टोमॅ सॉरी मी एक बटाटा जो आहे तो उकडून कट करून घेतलेला आहे तुम्ही असाच कट करून छोटा घालू शकता पण माझ्याकडे उकडलेला होता सो मी उकडून घात घेतलेला आहे तर आपण आता याची कृती बघूयात तर बघा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे थो कढई थोडीशी गरम होऊ द्यायची आपल्याला कढई थोडीशी तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे उपवास म्हणलं की साबुदाणा आपण सगळेच बनवतोच तर आता बघा ते कढई तापलेली आहे तर त्यामध्ये तर मी तेल घालत आहे आता आपल्याला तेलामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बरेच जण जिरे यूज करतात पण आमच्या इकडे उपवासाला जिरे चालत नाहीत सो मी नाही घालत तुमच्या इकडे चालत असतील तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता तेल तापलेलं आहे आता मी यामध्ये कट केलेल्या मिरच्या टाकत आहे मिरच्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरच्या थोड्याशा तळू द्यायच्यात आपल्याला यानंतर मी यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालणार आहे उकडलेला बटाटा यूज केल्यामुळे खरंच साबुदाणा खूप अप्रतिम लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बटाट्याला परतून घ्यायचं आपल्याला तर आता आपल्याला बाऊलमध्ये साबुदाणा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित खालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आता तर तुम आता आपला बटाटा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे मिक्सर घालायचं आहे दाण्यांचं कूट आणि भिजत घातलेला साबुदाणा आता याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली साबुदाणा चिकटतो यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता याला परतून घेत आहे मी व्यवस्थित असं पकडून घ्यायचं छान पर परतून घ्यायचं याला आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो मीडियम ठेवायची आहे जास्त हाय नाही आणि किंवा जास्त लो पण नाही जास्त हाय ठेवलं तर साबुदाणा खिचडी करपेल व्यवस्थित ह्याला हा घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी करायची आहे थोडीशी दाण्याचं कूट मला थोडंसं कमी वाटत थो होतं कारण आमच्या इकडे दाण्याचं कूट जास्त लागतं यांना उसळमध्ये तर पाहू शकता आपल्या साबुदाण्याच्या खिचडीला किती छान टेक्स्चर आलेला आहे रंग पण छान आला त्याला याला व्यवस्थित असं पाच मिनिटं छान परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला याला वाफ काढून घ्यायची याची तर पहा झाकून ठेवलेलं आहे आता पाहू शकता गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि पाहू शकता तुम्ही आपला साबुदाना अगदी व्यवस्थित रेडी आहे सर्व करायला तर पहा मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे तर किती व्यवस्थित किती छान दिसतो आहे आणि रेडी आहे आपला साबुदाना